माझ्या वासने सगळ्यात त्याच्यामध्ये ज्या दूषित गोष्टी त्याच्यात म्हणून दूषितही उल्लेख आहे. याचा अर्थ या सरकारची राज्यकर्त्यांची मानसिकता काय हे स्पष्ट होते. आणि या गोष्टीच्या उद्देश शैक्षणिक क्षेत्राचे जे जाणकार आहेत त्यांनी विचार करावा. यासंबंधीची आपली आग्रही भूमिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे. जर नाही घेतली तर अनेक अशा संस्था आहेत प्रादेशिक विचार अशा ते स्वस्त बसणार नाही. साहेब, लहान मुलांना शाळेमध्ये फसायलापासून सुरुवात करायची, त्यावेळेस मुलांना लाभ फसायला नसतो आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या शिकायच्या. परंतु आता मनुस्मृतीकडे नेण्याचा प्रयत्न हा सगळ्यात मोठा संकल्प आहे. पुस्तकामध्ये त्यांचे काही पाठ्यक्रम निश्चित केले आहेत. माझ्या वाचण्यात सगळ्यात त्याची औषधिक माहिती माझ्याकडे नाही की सवन पुस्तकं रिराईज करण्याचा कार्यक्रम हे सरकार हातात घेत आहे की वाचून अर्थात मला चिंता असायला लागली. रिराईज याचा अर्थ आता काय त्या ठिकाणी मुलांच्या डोक्याचे घालायचा प्रयत्न आहे हे आज सांगा हवं नाही. प्रत्यक्ष रिराईज केलेलं पुस्तक हातात आल्यावरही तुमच्याशी होईल. मनुस्मृतीचा वापर करणं म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचा अपमान करण्यासारखं आहे. मनुस्मृतीनेच या समाजामध्ये चातुर्वर्ण्य आणलं, मनुस्मृतीनेच महिलांना मुख्य प्रवाहातनं बाहेर काढलं, मनुस्मृतीमध्ये महिलांबद्दल अपमानकारक म्हणजे जे न शोभणारे ते शब्द वापरलेले आहेत. आणि या सगळ्याचा राग म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती महाडमध्ये 1927 साली जाळली. ह्या देशाच्या हितासाठी जाळले आणि संविधान आणलं. कारण का त्याच्यामध्ये काही काही कायदे होते की कोणी संस्कृत वाचलं तर काय करावं, कोणी संस्कृत शिकलं तर काय करावं, कोणी शिकलं पाहिजे, कोणी शिकू नये. 85% समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवणारीच मनुस्मृती. आम्ही बोंबलून सांगत होतो बहुजन समाजाला की हे आज ना उद्या मनुस्मृती आणणार. लोकांच्या लक्षात आलं नाही, आता आलं तुमच्या पाठ्यपुस्तकात. आता तरी डोळे उघडा. आणि ते महाराष्ट्रात आलं म्हणजे ज्या महाराष्ट्रात बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली इथल्या शोषित समाजाला न्याय देण्यासाठी, इथल्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर फेकलेल्या गेलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी त्याच महाराष्ट्रामध्ये जर मनुस्मृती असेल तर बाबासाहेब वरनं काय विचार करत असते. नाही आता मी विचार करतोय की पुढच्या आठवड्यात म्हणजे आज काय शुक्रवार आहे, शनिवार आहे, सोमवारी मंगळवारी महाडला जाऊ, महाडला बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करू आणि महाराष्ट्रात एक मोठं आंदोलन उभं करू. तिथेच आम्ही परत एकदा ती मनुस्मृती जाळू आणि बाबासाहेबांच्या विचारांचे करोडो नागरिक या देशभरात आहेत, महाराष्ट्रात आहेत, त्यांच्या विचारांना मानणारा वर्ग आहे, समाजामध्ये सर्व स्तरावर बाबासाहेबांना मान्यता आहे. मला वाटतं हे आंदोलन उभं करावं लागेल. ह्या आंदोलनामध्ये सर्व बहुजनांना अपील करतोय, मी आव्हान करतोय की तू सामील व्हा. मी OBC आहे का, मी SC आहे का, मी ST आहे का, हे सगळा विचार करू नका. ज्या दिवशी मनुस्मृती येईल त्या दिवशी कळेल तुम्हाला की ह्याच्यानंतर तुमच्यावर काय येणार आहे. तेव्हा आज जर उठला नाही तर कायमचे झोपलात. असल्या फालतू गोष्टींना मी उत्तर देत नाही आणि मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत, त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे, काहीतरी बोलायचं चाललेलं आहे. मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात. त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही, ते काही तपासलेलं नाही. पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे